महत्वाची बातमी. आज दुपारपर्यंत पवार गट निवडणूक आयोगाला पक्षाचं नाव सुचवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. शरद पवारांची रात्री उशिरा जयंत पाटील यांच्या सोबत काही नेत्यांशी चर्चा झाली आहे. पुढची बाजू सुप्रीम कोर्टात मांडू अशी भूमिका पवारांनी घेतली आहे. अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं. प्रदीप, कोणत्या नावावरती शिक्कामोर्तब होऊ शकतं? प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला सांगितलेलं आहे की आज दुपारपर्यंत तीन नावं आणि चिन्ह जे आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगाला सुचवावी आणि ते तुम्हाला अपक्ष म्हणून मानलं जाईल. मात्र आज दुपारपर्यंत शरद पवार गटाकडून नावं जी आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवली जाणार आहेत. काल रात्री उशिरा शरद पवारांची राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या नावाचा विचार जो आहे तो शरद पवार गटाकडून होऊ शकतो. कारण शरद पवारांच्या नावाचा फायदा जो आहे तो पक्षाला मोठ्या प्रमाणावरती होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव जरी आता अजित पवार गटाकडे गेलेलं असलं तरी सुद्धा नवीन नाव म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचा नावाचा विचार जो आहे तो पक्षाचा होऊ शकतो. मात्र चिन्हाचा विचार जो आहे तो नेमकं खरं तर आज दुपारपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवला जाणार आहे. मात्र काल रात्री उशिरा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्याचबरोबर वकिलांसोबत सुद्धा चर्चा केली. आज दुपारपर्यंत ही नावं कळवली जाणार आहेत. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या विरोधामध्ये पुढची बाजू जी आहे ती आपण सुप्रीम कोर्टामध्ये मांडू. शरद पवार सध्या लढण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत आहेत. कारण या निर्णयाची कल्पना जी आहे ती होती शिवसेनेप्रमाणे निकाल येईल अशी सुद्धा खरं तर चर्चा जी आहे ती रात्री पवारांनी ज्येष्ठ नेत्यांसोबत केलेली पाहायला मिळते. मात्र शरद पवारांचा मनस्थिती पाहता लढण्याचे संकेत शरद पवारांकडून दिले जात आहेत. आज दुपारपर्यंत कदाचित शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा धाव घेतली जाऊ शकते, याचिका दाखल केली जाऊ शकते. मात्र चिन्ह आणि जी नावं खरं तर केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवायचे आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या नावाचा विचार जो आहे तो शरद पवार गटाच्या पक्षासाठी होऊ शकतो. नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रदीप. तर शरद पवार बैठकीमध्ये नेमकं काय म्हणाले होते तेही पाहूया. शरद पवारांची काल रात्री उशिरा नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली अशी सूत्रांची माहिती आहे. तर या निर्णयाची कल्पना होती शिवसेनेचा निकाल पाहता काय होईल याची जाणीव झाल्याचं पवार म्हणाले. तर माघार घ्यायची नाही, मोठ्या ताकदीनं पुढे जाण्याचा पवारांनी निर्धार मांडला असंही सूत्रांकडनं कळतंय. तर पुढची बाजू सुप्रीम कोर्टात मांडू असंही पवार या बैठकीमध्ये म्हणालेत.